ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अमलसरी येथील विठ्ठलनगर माळभाग येथे बोरवेलचे उद्घाटन। निपाणी जवळच असलेल्या अमलसरी गावात विठ्ठलनगर माळभागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील यांनी स्वखर्चातून बोर मारून दिला। अमलसरी ग्रामपंचायतीचे सदस्य अभिजित कौंदाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन यरनाळ ग्रामपंचायत अध्यक्ष सर्व सदस्य यांनी एकमताने नवीन मोटर बसवून आज युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते या बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले। प्रथमतः महिलांनी बोरचं पूजन करून औक्षण केलं। यरनाळ ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील यांनी विधिवत पूजा करून श्रीफळ फोडून बोरचं उद्घाटन केलं तर उत्तम पाटील यांनी मोटर पेटीचे फित कापून स्विच दाबून पाणी चालू केलं। प्रास्ताविक बळीराम खोत यांनी केली, सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खोत यांनी केलं। या प्रसंगी उत्तम पाटील यांचा वसंत रेपे यांनी सत्कार केला तर ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या सर्व मान्यवरांचे देखील यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अभिजित कौंदाडे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धराम पुजारी, शिवाजी खोत, बळीराम खोत, कृष्णात बाडकर, सचिन कौंदाडे, चंद्रकांत खोत, अतुल कोकरे, वसंत रेपे, किशोर रेपे, तुकाराम पाटील, शिवाजी रेपे, पांडुरंग पाटील, रवींद्र मोहिते, यलगोंडा रेपे, कुमार कंकणवाडे, दादासो पाटील, विनोद खोत, रावसाहेब यमकन नरडे, यमकन मरडे, विद्याधर पाटील, संजू खराडे, आनंदा लुगडे, आकाराम कांबळे, महादेव रेपे, सोपान पाटील, स्वप्नील रेपे, दादू सुतार, सनी देसाई, अण्णाप्पा खोत, बाळू खोत, विश्वनाथ पाटील तसेच तवंदी गव्हाणी यरनाळ या गावातील काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य तसेच अंबलझरीतील महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सचिन कौंदाडे यांनी आभार मानले। महान करे न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।